मी अर्जुन दिलकर अडव, पंचाळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा. आमच्या गावामध्ये आज सकाळी 11 वाजता भयानक गारपीट झालेली आहे. तरी शेतीचं फार नुकसान झालं आहे. माझा 3 एकर कांदा आहे. आता मला आत्महत्येची पाळी आलेली आहे. हे बघा, कांदे तुटलेले आहेत. हे पहा कांदे तुटलेले आहेत. आणि हरभरासुद्धा मुळून पडला आहे अर्ध्यामंदातून. हे पहा, आता आम्हाला तहसीलदार आणि तलाठी यांनी सर्वे करून आम्हाला काहीतरी शासनातर्फे मदत करावी ही अशी आमची विनंती आहे. नाहीतर आम्हाला पोरा बाळाले आत्महत्या करायची पाळी आलेली आहे. हे बघा, हे पंचाळा गाव, संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा गाव, येथे खूप नुकसान झालेलं आहे प्रत्येक कास्तकाराचं. हे बघा कांदा, हे पहा तुटून पडला. हे पहा काहीच नाही राहिलं. हे बरीचशी मंडळी आलेली आहे हे पाहायला माझ्या शेतात. माझं 3 एकर शेत आहे. आता आमचं हे कांद्याचं असं नुकसान झालं. आता आम्ही काय करावं? आता आम्ही अर्धा घंटा रात्री बेरात्री पाणी दिलं. हे निसर्गानं असं केलं. आता आम्हाला काहीतरी शासनानं मदत द्यावं बा याच्यावर. हे गारपीट झाल्यामुळे आमचे कांदे हे कापून फेटले. हा हे असे कांदे झाले. हा हे मोप केले. सांगा आता आम्ही काय करावं? आम्हाला शासनानं म्हणजे असं काहीतरी आता शासनानं पहा आता एवढा कांदा आता हा सांगा हा हे असं झालं बा. किती कांदा आहे तुमचा? आमचा कांदा 3 एकर. 3 एकर कांदा आहे. आणि गारपीट किती वाजता झाली? हे गारपीट झाली 11 वाजता. कधी झाली? आज झाली. हे पूर्ण मागं शेत दिसते तुमचंच आहे का? मग सर्व हे आमचंच आहे बाबा शेत. 3 एकर कांदा आहे ना तुमचा? रात दिसा पाणी देऊन हे असं झालं बा. गार केवळाली पडली तुमची? पडली बा चांगली. अशी संत्रा एवढी गार पडली. बापा रे. हे गार मोठी पडली म्हणून असे असं झालं ना बा. हे कांद्याचे मोप झाले. आता सांगा या कांद्याला काही येते काय? मग आता याच्यातून तुमचा उद्देश काय आहे? आता यातून उद्देश काहीच नाही बा. आमचा एकच आहे फक्त की बा आता सरकारनं आमच्या इकडे पाहा बा. दुसरं काहीच नाही. हो आता कसं आता नाही आता तर काही होत नाही. आता आम्हाला उद्या म्हणजे कसं की बा काहीची सोय नाही आमची. जोडचा पैसा आता तो सगळा कांद्याला नेऊन टाकला. तलाठी आता हे तहसीलदार तलाठी बा येईना आता हे सर्वे करून हे आमच्या कांद्याच्या इकडे पाहा बा. शेतकऱ्याच्या इकडे सर्व गहू बी पसरले, हरभरे बी, हे कांदे बी. घ्यावी